आता तू पण उखाणा घे. नाही मला असलं काही जमत नाही. अरे घे रे घे. आपण नको नको घे ना अभि असं काय करतोस. अरे नको काय नको घे रे इकडे इकडे तुझ्या कानामध्ये सांगतो इकडे कान इकडे कर. अरे ओढत नाही इकडे कर. नको. अरे घे रे. नको नको. अरे अरे काय नको नको घे ना काय म्हणून. आप्पांनी सांगितलं नूतन नंतर माधुरी तिच्या अर्ध कतरीनाचं रूप. नूतन नंतर माधुरी तिच्या अर्ध कतरीनाचं रूप. अनघा मला आवडते खूप. बरं 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 बरं. ऐका इथे घाऊक प्रमाणात उखाणे मिळतील. कुणाला हवे असतील तर सांगा. झालं सगळ्यांचं झालं. संजना राहिली की मला उखाणा वगैरे येत नाही. मावशी घे ना नाव. नाही घे ना. तुझं पण आपण घ्यायला लावतो. थांब. जरी होत असलं शेअर मार्केट वर खाली तरी माझ प्रेम आहे स्टडी. अशीच खूप वर्ष तुमच्या बरोबर राहिला. अनिरुद्धचं नाव घेऊन मी आहे रेडी. संजना उखाणा घेते. अनिरुद्ध तू पण घे उखाणा. नाही म्हणजे सॉरी. अरे सॉरी काय त्यामध्ये. अनिरुद्ध घे रे उखाणा. काय चाललंय तुमचं आप्पा. हे बघ अनिरुद्ध तू उखाणा घे. अरे बायका नवऱ्याच्या दीर्घायुष्यासाठी ही मंगळागौर करतात. मग आपण त्यांच्या दीर्घायुष्यासाठी हा उखाणा घेतोय असं समज आणि घे. दादा घे ना रे. इतकं काय त्या. घे. बरं घेतो. पावसाळ्याच्या दिवसातली आज एक प्लेझंट संध्याकाळ. पावसाळ्याच्या दिवसातली आज एक प्लेझंट संध्याकाळ. अरुंधतीचा चेहरा. सॉरी. संजनाचा चेहरा बघून उजाडावी माझी प्रत्येक सकाळ. अरुंधती तू सुद्धा घे ना उखाणा. मी घेते ना त्यात का. अरुंधती उखाणा घेते. इकडे कोण बाकी आहे. आशू. अरे आता तू उखाणा घे. तिकडे अरुंधती उखाणा. सॉरी. नाही नाही अहो ठीक आहे. ते काय तशा अर्थाने नाही म्हणालेले. हा काय झालं माझं काही चुकलं का. हो बालिशपणाची हद्द झाली. आप मी जातोय. चला भी मी पण येतो. अभि अभि. उखाणा अशा व्यक्तीचा घ्यायचा असतो जी व्यक्ती आपल्या खूप जवळची असते. जिने शेवटपर्यंत आपल्याला साथ द्यावी असं आपल्याला वाटत असत. तर मग उखाणा घेण्यासाठी कशाला पाहायची कोणाची वाट. उखाणा घेण्यासाठी कशाला पाहायची कोणाची वाट. मीच माझा हात धरून माझी मलाच दाखवेन वाट. मीच माझा हात धरून माझी मलाच दाखवेन वाट. माझं कुटुंब आहे माझ्या पाठीशी. अजून मला काय हवं. माझं कुटुंब आहे माझ्या पाठीशी. अजून मला काय हवं. अरुंधती पुढे हो. वाट बघतय जग नवं. वाट बघतय जग नवं.